चव्हाण साहेबांच्या वक्तव्यावरती आक्षेप घेत आहेत, त्यांना हिंदी भाषा येते का? किंवा जर येत असेल तरी जाणीवपूर्वक त्यामध्ये दोष काढण्याचा प्रयत्न होतोय का? हा प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत. काय म्हणाले अशोक चव्हाण साहेब? ते असं म्हणाले की मुसलमानों को भी पूछा गया, मुसलमानांना पण विचारलं गेलं. याचा अर्थ इतरांनाही विचारलं, मुसलमानांनाही विचारलं. या देशामध्ये मुसलमानांना विचारण्याची बंदी आहे का? मुसलमानांना विचारूच नाही अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी धारणा आहे का? हा देश संविधानावर चाललेला आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या देशामध्ये गोळवळकरांनी जे सांगून ठेवलेलं आहे की मुस्लिम समाज हा दुय्यम नागरिकत्वाचा त्या ठिकाणी हक्कदार आहे आणि त्याचबरोबर मुस्लिम समाज हा देशासाठी धोका नंबर वन आहे, त्या गोळवळकरांचे चेले जेव्हा राज्य करतायत आणि त्यांच्या कृतीमधना त्यांच्या निर्णयांमधना सरळ सरळ दिसून येत आहे की या अल्पसंख्याकांच्या विरोधामधली मानसिकता बहुसंख्यकवादी भूमिका ही त्यांची आहे. आणि ज्यावेळेला बहुसंख्यकवादी भूमिका घेऊन जेव्हा देशामध्ये राज्य करणार सरकार असेल तर निश्चितपणे अल्पसंख्याकांमध्ये ती भीती जाते, मग त्यांना विचारून देखील जाऊ नये, ही परिस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे ते त्या ठिकाणी भाजप सत्तेपासून दूर व्हावं अशी भावना जनतेच्या एका मोठ्या वर्गामध्ये का आहे याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे भारतीय जनता पक्षाला. एकंदर त्या पद्धतीनं या देशामध्ये राज्य चाललेलं आहे आणि म्हणूनच जर अशा तऱ्हेचा जर समज एका विशिष्ट समाजामध्ये होत असेल, अल्पसंख्याकांमध्ये होत असेल, तर मला असं वाटतं की आत्मपरीक्षण भारतीय जनता पक्षानं करण्याची आवश्यकता आहे की या देशामध्ये तुम्ही पूर्णपणे या देशाच्या संविधानाला धोका निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यात मोठा धोका भारतीय जनता पक्ष या देशाच्या संविधानाला, लोकशाहीला आहे.